नमस्कार, जनसेवा आयुर्वेदामध्ये आपलं स्वागत आहे। जनसेवा आयुर्वेदा हे फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, सोशल साइट वर कुठेही सर्च केल्याच्या नंतर आमचं जनसेवा आयुर्वेदा हे तुम्हाला चॅनल मिळून जाईल। आणि हा व्हिडिओ बनवण्याचं कारण की सोपान जयवंत हुलगिरे मुक्काम राहापल्ली पोस्ट शेनगाव तालुका जीवती आणि जिल्हा चंद्रपूर या ठिकाणीचे जे की रोगी यांच्या आईला दाताच्या सनसन किंवा झनझन करणं, पाणी पिले की त्रास होणे अशा समस्या त्यांना होता आणि त्यांना आम्ही हे पोस्ट ऑफिस अंतर्गत औषध पाठवून दिलेले आहे। आणि अशा खूप जागी औषध पाठवलेलं आहे, कारण काही पेशंट येत नाही, आम्ही त्यांचा विचार करतो, मानसिकतेचा विचार करतो आणि त्याच्यामुळं त्या पेशंटला तिथं घरपोच आम्ही पाठवण्याचं कार्य करतो। आणि दुसरं म्हणजे नांदेड जिल्ह्यामधलेच केवळ जितके काही पेशंट असेल, रोगी असेल, तर त्यांना तर जनसेवामध्ये यास लागते सरासरी। आणि जे नांदेड जिल्हा सोडून इतर गावचे जे आहे, समजा अशा लोकांना त्यांना आम्ही वेगळ्या माध्यमातून आम्ही त्यांना औषधी पाठवणार आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा जे रोगी आहेत, त्यांनी कृपया करून एका डॉक्टरनं हे दिलं ट्रीटमेंट त्याच्याच मेंटॅलिटीवर डिपेंड न राहता किंवा त्यांच्याच विचारावर डिपेंड न राहता किंवा त्यांना जसं सांगलं तसं न राहता केवळ एक वेळ चांगला रिपोर्ट दाखवा, कॅन्सर असेल, ब्रेन ट्यूमर असेल किंवा शुगरचा असेल किंवा कसल्याही प्रकारचा बिमारी असू द्या, आजार कसल्याही प्रकारचा असू द्या, की त्यांनी दिले तेवढ्यावर डिपेंड न राहता कृपया आमचा जर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला हे तुमचं भाग्य समजून घ्या आणि आम्हाला रिपोर्ट दाखवा। कारण कसं व्हायलं, जे त्याच्याजवळ आहे ते मयाजवळ नाही, मयाजवळ जे आहे त्याच्याजवळ नाही, म्हणजे याचा अर्थ काय आहे? कपास शिवणीचं काम मी करत नाही, माझ्याकडं नैसर्गिक परमाने जे देवाने दिले शरीर, जसं निसर्गाने दिलेलं आहे शरीर, त्या शरीरामध्ये तसंच जो रोग आलेला आहे तो रोग तशाच प्रकारे कमी व्हावा हे माझं उद्दिष्ट आहे। आणि तिथं जे आहे कॅन्सर असेल किंवा डोळ्याचे मोठे आजार असेल किंवा काही दुसरे काही पेन शुगर असेल काही हे असेल ते असेल, तर त्यांचा इलाज वेगळ्या माध्यमातून करतो आणि कापाकापीचं श्वास शिवीचं हे आपल्याकडे माध्यम नाही आणि आपल्याला करायचंही नाही। आणि तुमच्या डोक्यामध्ये बीज ज्यानं टाकलं, समजा तुम्हाला औषधभरासाठी हेच मेडिसिन घ्या लागते, तर हे जरा बीज जरा दुर्लक्ष करा। बायपास सर्जरीवाले तुम्हाला तर कंटिन्यूच्या गोळ्या चालू होता, या ना आमच्याकडे बी या ना तुम्ही, त्याचं ट्रीटमेंट एक महिना बघा, माझं ट्रीटमेंट एक महिना बघा, फरक काय ते बघा, फरक बघा, तुलना करा, ट्रीटमेंट कोणाचं चांगलं आहे। तुम्हाला डिग्रीशी काय मतलब नाही, डिग्री ज्याच्याजवळ आहे त्याच्याशी घेणे घेणे नाही, नॉलेज महत्त्वाचा इम्पॉर्टंट मुद्दा आहे। आता ज्यांना MBBS MD असेल त्याचं तर आम्ही काय MBBS MDचं ते खुली आम्हाला सांगालो की त्याच्याशी आम्हाला घेणे देणे नाही, पण औषधी जी आहे त्याच्या पलीकडे रिसर्च केलेली आहे आणि चांगल्या प्रकारे ते निर्माण झालेली आहे, त्याच्यामुळं या औषधीमध्ये आयुर्वेदिकच्या तर अतिशय चांगल्या प्रकारे फरक आणि चांगले होण्याची तंदुरुस्त तुम्ही होणार, भविष्यामध्ये जे बिमारी येणार आहेत ते तुम्हाला येणार नाही आणि जे आलेल्या जे बिमारी आहेत त्याला बी आपल्याला कवर करायचे। जेव्हा 100% रोगी असेल तर आमच्याकडे बी येऊ नका, क्रिटिकल प्रॉब्लेम असेल तर तिकडेच जा, आम्ही बी कुठं ठेवून घेता, मराच्या टायमाला यायले ऑपरेशनच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आमच्याकडे यायले, म्हणून असे काही पेशंटला मी बॅकअप म्हणजे बाहेर पाठवून दिलो, आम्ही इलाज करू शकत नाही। पिशवा काढायला बायचं काही ना काही म्हणून पोट दुखले की म्हणून शे धंदा गुरुक धंदा बंद करून टाका, काही लोकांना मला सांगायचं आहे। एक वेळेस आमच्याकडे आपल्याला महाराष्ट्रामधून ही चॅनलला व्हायरल करायचं आहे, करा न करा हे तुमचा प्रश्न, पण काही जे जे तुमच्या गावातले ग्रुप आहेत त्या प्रत्येक गावामध्ये माझा नंबर आणि मला त्या ग्रुपमध्ये सामील करा, जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहणार आणि जो गावातला रोगी आहे तो जास्त पैसा
खर्च न करता कमी पैशामध्ये अतिशय उत्तम आणि चांगला इलाज आमच्याकडेच होणार. असे पुष्कळसे डॉक्टर आहेत, पुष्कळसे आयुर्वेदिकवाले आहेत, पण जनसेवा आयुर्वेदा महाराष्ट्रामधून एकच आहे, जेणेकरून इलाज तुमचा जितका होईल तितकं सत्य आणि सर्व काही योग्य होईल. नाही जे झालं ते नाही होणार, जे होणार ते होणार इतकंही सांगतो. पण एक वेळ जोपर्यंत येत नाही विश्वास ठेवून तोपर्यंत जातो तुमचं तुम्हाला जाणीव. लोकांच्या मनामध्ये आहे की MBBS MD आमचं काही नाही झालं, पण इथं काय होईल हे अशा डोक्ष्यामध्ये ठेवू नका. मी काही नाही, माझं मी जी औषधी आहे याच्यामध्ये गुणवत्ता चांगल्या प्रकारे आहे. मनातून काढून टाका. एक वेळेस या आल्याच्या नंतर तथ्य जेव्हा जेव्हा ट्रीटमेंट घेता एक महिना कव्हर करता तर तुम्हालाच लक्ष येते इथं चांगलं झालं की तिथं चांगलं झालं. फक्त मनामध्ये जे बिंब आहे समजा ते बिंब काढून टाका, जे द्विधा आहे ते काढून टाका. एक वेळेस या, सिरियस पेशंट माझ्याकडे येऊ बी नका, तिकडेच जा इतकंही सांगतो. आणि हे सोपा नावाचा जो मुलगा आहे त्यांनी व्हिडिओ काहीतरी मोबाईलचा प्रॉब्लेम आहे म्हणून त्यांनी व्हिडिओ दिला नाही. आता दिला नाही त्याला जबरदस्ती करत नाही आपण, पण मला काय नाही तुमचा व्हिडिओ दिला म्हणजे तुमचा जे आहे सर्कल तालुका जिल्हा जे काय आहे तुमचा व्हिडिओ तुमच्या त्या लाईनपर्यंत व्हायरल झाल्याच्या नंतर एक भरोशाची जे किमय आहे विश्वासाची जे किमय आहे ते लागू होणार. तुम्ही तोडाने किती जरी सांगलं ते लागू होणार नाही. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जे प्रूफ असते त्या प्रूफच्या माध्यमातून लोकांमध्ये आणि जनतेमध्ये विश्वासाची एक भावना निर्माण वेगळ्या प्रकारे होत असते. त्यासाठी मी म्हणत आहे धुळ्याच्या हे पेशंटला मी म्हणलो, त्यांनी मला फोनवर बोलले वगैरे, त्यांचं चांगलं झालेलं आहे, परंतु व्हिडिओ द्या म्हणलं की एक मानसिकता वेगळी होऊ नये. अरे बाबा धुळ्याचे सेवढे पेशंट आहेत तेवढे माझ्याकडे येणार ना, त्याच्यासाठी म्हणालो. ते पेशंट तुला विचारणार, तिथे काही विचारणार काय कसं झालं काय नाही, दुसरा उद्देश काही नाही. फसवेगिरीपासून आपल्याला हे करायचं आहे, लोकांना दूर करायचं आहे. जे लोक व एक धंदा पैसा कमवणं हा धंदा लावलेला व्यापार कराले आणि जर रोगींना चुकीचं गायडन्स करून कसा पैसा उकळता येते, छोट्या छोट्या गोष्टीला छोट्या छोट्या ऑपरेशन करायची गरज जरी नसणार गेली तरी ऑपरेशन करण्याच्या गरजेस त्यांना हे करत आहेत. आणि त्याच्यामुळं बाकीचं तुमचं नशीब, तुमचं मा व्हिडिओ आला म्हणजे तुमचं नशीब भाग्य समजा. तुम्ही काही ना काही माझ्याकडून तुमचं चांगलं होणार एवढं सांगतो. हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर एकापासून लाखो लोकांना शेअर करा, जेणेकरून ज्याला भलं करायचं असेल त्यांनी संपर्क करा, ज्याला खड्यात पडायचं आहे त्यांनी खड्यात जा. जय हिंद, जय महाराष्ट्र.